विघ्नहर्ता गणराया बाप्पांचं आज सर्वत्र जल्लोषात आगमन झालंय. दरम्यान कोल्हापुरातील नवीन राजवाड्यात गणराया बाप्पांचं शाही लवाजमात वाजत गाजत आगमन झालेलं आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी श्रींच्या मूर्तीचं पूजन केल्यानंतर बाप्पांना राजवाड्यात विराजमान करण्यात आलंय. त्यानंतर पूजा अर्चा करून आरती करण्यात आली आहे. यावेळी युवराज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिता राजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजे छत्रपती उपस्थित होते. दरम्यान महाराजांनी भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. आपण पाहतोय की कुठलेही आपलं कार्य सुरू करताना नेहमी आपण गणेशाचं पूजन करून आपण आपलं कार्य सुरू करतो आहे. ही आपली परंपरा आहे आणि अपेक्षा ही असते की सगळं विघ्न दूर करायची, सगळं विघ्न दूर व्हावेत आणि सर्व लोकांना एक चांगल्या दिशेने जाण्याची संधी मिळावी. गणेश उत्सव म्हटलं की एक आनंदाचा क्षण असतो, मग तो नवीन राजवाड्यात होऊन दे काय आणि कुठेही होऊन दे, दरवर्षीप्रमाणे सगळ्या कुटुंबातले लोक आतुरतेने वाट पाहत असतात की गणपती बाप्पा केव्हा येतात. आणि त्याचप्रमाणे आज नवीन राजवाड्यात सुद्धा छत्रपती शाहू महाराज असतील, मी असेल, मालोजीराजे असतील, शहाजीराजे असतील, यशराजे असतील आणि सगळे घरचे सगळे मंडळी एकत्र येऊन राणीसाहेब महाराज असतील, सुवेंद्रराजे असतील, मधुर महाराज असतील, सगळे एकत्र येऊन हा सण आम्ही साजरा करतो. पण सगळ्यात प्रामुख्याने आनंदाने हेच सांगायचं आहे, ही आपली संस्कृती आहे.